मुलाकडे तीस कोटीची संपत्ती नातू आय ए एस अधिकारी पण वृद्ध दाम्पत्याला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत अखेर या दाम्पत्याने आपले जीवन संपवले हरियाणातील चरखी दादरी जिल्ह्यातील बदडा भागातील गोपी गावातील ही घटना आहे येथे करोडपती मुलगा आणि सून दोन वेळची भाकरी देऊ शकत नसल्याने वृद्ध आई वडिलांना विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपवले वृद्ध दाम्पत्याचा नातू आय ए अधिकारी आहे वडिलांनी सोसाईट नोटमध्ये लिहिले आहे की मुलगा आणि सुनेने आमचा छळ केला त्या आधारे पोलिसांनी मुलगा आणि दोन सुनासह चार जणांवर गुन्हा दाखल केलाय सुसाईड नोटमध्ये जगदीश चंद्र यांनी लिहिले आहे की मी माझा लहान मुलगा महेंद्र याच्यासोबत सोबत राहत होतो सहा वर्षांपूर्वी त्याचे निधन झाले महेंद्रची पत्नी नीलम हिने मला काही दिवस जेवण दिले मात्र नंतर तिने अनैतिक कृत्ये सुरू करून गावातील विकास याला सोबत घेतले विकासला माझ्याजवळ ठेवण्यास मी हरकत घेतली त्यानंतर त्यांनी मला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले यानंतर मी दोन वर्षी अनाथ आश्रमात राहिलो तो परत आल्यावर त्याला पुन्हा बाहेर काढून घराला कुलूप लावले त्याच काळात माझी पत्नी भागली देवी हिला अर्धांगवायू झाला अखेर दुसरा मुलगा वीरेंद्रसोबत आम्ही राहू लागलो त्यांनाही आम्हाला सांभाळण्यास नकार दिला ते मला शिळे अन्न खायला द्यायचे कितीतरी दिवस मी हे सर्व सहन केले पण आता संयम संपलाय माझ्या मृत्यूचे कारण म्हणजे नीलम विकास सुनीता आणि वीरेंद्र या चौघांनी माझ्यावर एवढा अन्याय व अत्याचार केलाय की असे कोणत्याही मुलाने आपल्या आई वडिलांवर करू नये त्यामुळे माझ्या नावे असलेली जमीन मी आर्य समाजाला दिली आहे सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिले आहे की माझ्या मुलांची बदडा येते तीस कोटींची मालमत्ता आहे पण मला द्यायला त्यांच्याकडे दोन वेळची भाकरीही नाही